प्रैक्टिस सेट आपण 5 घेतोय। आता आपण पाहिलं की प्रैक्टिस सेट 4 मध्ये काय पाहिलं की दोन कोन आणि त्या दोन कोणाने समाविष्ट केलेली बाजू दिली असता त्रिकोण काढणे। बघा आपण काय काय पाहत आलो आतापर्यंत। प्रैक्टिस सेट 2 मध्ये काय पाहिलं, त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिली असता त्रिकोण काढणे। प्रैक्टिस सेट 3 मध्ये काय पाहिलं की दोन बाजू आणि समाविष्ट कोन दिला असता त्रिकोण काढणे। प्रैक्टिस सेट 4 मध्ये काय झालं, दोन कोन आणि समाविष्ट बाजू दिली होती। आता प्रैक्टिस सेट 5 मध्ये तुम्हाला राइट एंगल ट्रायंगल काढायचे, काटकोन त्रिकोण काढायचे आणि इथे तुम्हाला बाजू आणि हायपोटेन्यूज दिलाय, म्हणजे एक बाजू आणि कर्ण दिला असता काय काढणे, त्रिकोण काढणे। मग आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, कशी इथे सांगतो तुम्हाला, पहिले एक्झाम्पल घेतो मी। पहिले एक्झाम्पल बघा, इन ट्रायंगल एम ए एन, एम ए एन त्यांनी काय काय दिलंय बघा, मेजर अँगल एम ए एन 90, एम ए एन इज इक्वल टू 90 डिग्री। काय आहे, कारण काटकोन त्रिकोण काढतो ना आपण। ए एन बरोबर 8 सेंटीमीटर, ए एन बरोबर किती दिले 8 सेंटीमीटर आणि एम एन बरोबर 10, एम एन बरोबर किती दिले 10 सेंटीमीटर। आता आतापर्यंत आपण काय करत होतो की रफ आकृती काढून झाल्यानंतर बघा मी काय सांगतोय, पहिल्यांदा रफ आकृती काढूया। आता काय काढायचं तुम्हाला, इथे रफ आकृती एक सारखीच येईल, काय रे, काटकोन त्रिकोणाची, कारण इथे काटकोन त्रिकोणाची रचना करतोय ना। आता इथे लक्षात ठेवा, आपण आतापर्यंत सर्वात मोठी बाजू होती ती आपण बेस घेत होतो, पाया घेत होतो, पण लक्षात ठेवा इथे सर्वात मोठी बाजू ही काय असणार आहे माहितीये का तुम्हाला, काटकोन त्रिकोणात कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते, त्यामुळे आता सर्वात मोठी बाजू बेस नाही येणार इथे। आतापर्यंत आपण त्रिकोण शिकलो तेव्हा काय करत होतो की सर्वात मोठी बाजू बेस घेत होतो, पण आता इथे लक्षात ठेवा काटकोन त्रिकोणात सर्वात मोठी बाजू म्हणजे तो काय दिलेला असणार तुम्हाला, हायपोटेन्यूज कर्ण दिलेला असेल, म्हणजे इथे बेस कुठला येणार, लहान बाजू, म्हणजे ए एन, कारण ए 90 दिलाय तुम्हाला बरोबर ना, म्हणजे 90 पण आला पाहिजे। ए एन किती दिले 8 सेंटीमीटर आणि इकडे एम असणार आणि एम एन तुम्हाला 10 दिले। बघा नीट लक्षात घ्या, आतापर्यंत तुम्हाला या दोन बाजू देत होते पण आता काय दिले रे, बाजू आणि काय दिलाय, कर्ण दिलाय, तेव्हा सर्वात मोठी बाजू बेसला घ्यायची नाही काटकोन त्रिकोणामध्ये, कारण हा काय असणार आहे तुमचा कर्ण। रफ आकृती काढा पटकन, अतिशय सोप्या रचना आहे त्या। पेर आकृतीसाठी काय करायचं, पहिल्यांदा ए एन काढा, किती काढायची रे, ए एन 8 सेंटीमीटर, किती काढणार 8 सेंटीमीटर, ए एन 8 सेंटीमीटर। नंतर इथे काय करायचं आहे, इथे 90 चा कोन काढायचा आहे, त्यामुळे कुठूनही गेला उजवा डावा 90 मध्येच आहे सेंटरला, बरोबर 90 चा काय करा, कोन करणारा किरण काढून घ्या, किती अंशाचा 90। आता एम एन काढायचंय, कर्ण काढायचंय, त्यासाठी कंपास मध्ये किती अंतर घ्यायचं बाळांनो, 10 सेंटीमीटर घ्या सर्वांनी, कंपास मध्ये किती अंतर घ्यायचं, 10 सेंटीमीटर व्यवस्थित अंतर घ्या आणि कंपासचं लोखंडी टोक ए वर ठेवायचं की एन वर, कुठे ठेवणार, ए वर की एन वर, रफ आकृतीमध्ये बघा एन वर, आणि एन पासून बरोबर काय करायचं, एन पासून बरोबर 10 चा कंस काढायचा, एन पासून कितीचा कंस काढायचा, 10 चा, इथे नाव देऊया आपण एम आणि एम एन जोडायचं, काय करायचं, एम एन जोडायचं, म्हणजे तुमचा हा किती आला, 10 सेंटीमीटर। सर्वांनी आकृती काढा, तोपर्यंत मी पुढचा प्रश्न लिहून ठेवतो। इन राइट अँगल ट्रायंगल
काय दिलंय बघा, क्वेश्चन नंबर टू, एन राइट अँगल ट्रायंगल, एन राइट अँगल ट्रायंगल कुठला दिलाय, एसटीयू, एसटीयू इन राइट अँगल ट्रायंगल एसटीयू कर्ण दिलाय एसयू बरोबर 5 सेंटीमीटर, एसयू बरोबर 5 सेंटीमीटर आणि एसटी बरोबर 4 सेंटीमीटर, एसटी बरोबर 4 सेंटीमीटर. आता इथे 90 दिलं नाही, इथे 90 दिलं होतं, पण आता इथे 90 दिलंय का बघा, इथे 90 तुम्हाला दिलंय ना, इथे 90 दिलंय का नाही दिलं, त्याच्याऐवजी काय दिलंय, राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल याचा अर्थ काय होतो, एक कोण का असणार 90. मग आपण रफ आकृती काढूया, रफ आकृती कशाची काढायची, काटकोन त्रिकोणाची. काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण काटकोन असेल तर त्या त्रिकोणाला काय म्हणतो आपण, काटकोन त्रिकोण. आता कर्ण कुठला दिलाय तुम्हाला, 5 बरोबर ना, आणि हे काय दिलंय, 4. आता काय करा, एस यू, मग इथे कसंही नाव लिहा, एस यू, एस इथे लिहा, यू इथे लिहा, एस यू, आणि इकडे काय येईल मग टी, बरोबर, म्हणजे टी पोल किती घ्यायचे तुम्हाला, 50. एस टी एस यू, कर्ण तुमचा एस यू आला पाहिजे लक्षात ठेवा, आणि पाया काय आला पाहिजे, एस टी. झाली रफ आकृती सर्वांची, 90 दिला नसला तरी प्रश्नामध्ये त्यांनी राईट अँगल ट्रायंगल काटकोन त्रिकोण म्हटलं. सर्वांनी माझ्या बरोबर रचना करा, टीएस काढा, किती सेंटीमीटर काढायचे, 4. टीएस काढा 4 सेंटीमीटर, टीएस 4 सेंटीमीटर. नंतर काय करायचे रे आपल्याला, टी जवळ 90 चा कोन, टी जवळ किती अंशाचा कोन करायचा, 90, आणि किरण काढायचं, इथे 90 चं चिन्ह. आता कंपास मध्ये किती अंतर घ्यायचे बाळांनो, कर्ण काढण्यासाठी 5 सेंटीमीटर, हायपोटेनस कितीला आहे, 5 सेंटीमीटर. मग कंपास मध्ये 5 अंतर घ्या मोजून बरोबर, लोकांनी डॉक टी वर ठेवायचं की एस वर, एस वर, एस पासून काय करायचं, 5 चा कंस काढा, छेदन बिंदूला यू नाव द्या, आणि यू आणि एस हे बिंदू जोडा, म्हणजे रेषाखंड यू एस काढा, बरं, हा किती आपला 5 सेंटीमीटर. सर्वांनी आकृती काढा व्यवस्थित, काय प्रॉब्लेम असेल तर लगेच विचारायचं, तोपर्यंत मी पुढचं एक्झाम्पल 3 लिहून ठेवतो, ठीक आहे. झाली असेल आकृती तर तुम्ही काय करायचं, पुढचं एक्झाम्पल 3 लिहून ठेवायचं. तयार सर्वे, झाली सर्वांची आकृती. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये काय दिलंय रे बाळांनो, एक्झाम्पल नंबर 3 मध्ये इंट्रँगल एबीसी, इंट्रँगल एबीसी, एसी 7.5 सेंटीमीटर, लेंथ ऑफ एसी किती आहे, 7.5 सेंटीमीटर. मेजर अँगल बी इज इक्वल टू 90, एबीसी म्हणजे बी 90 डिग्री, आणि लेंथ बीसी 5.5, लेंथ बीसी किती आहे, 5.5 सेंटीमीटर. आपली पहिली अट काय रे, बरोबर, काय करायचं, रफ आकृती काढायची, रफ आकृती काढायला विसरायचं नाही, त्रिकोण आणि चौकोनासाठी लक्षात ठेवा, काय करतात, रफ आकृती काढतात. तुम्ही तिसरी चौथीला शिकलेलं. आता इथे ए बी सी मध्ये कर्ण कुठला येणार आहे, एसी, म्हणजे बी 90 येणार आहे, ए बी सी, बी सी किती दिले, 5.5,
आणि कर्ण एसी किती दिलाय 7.5। पुन्हा पुन्हा सांगतोय की आतापर्यंत तुम्ही सर्वात मोठी बाजू बेस घेत होता, पण काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण ही सर्वात मोठी बाजू असते, तेव्हा सर्वात मोठी बाजू कुठे घ्यायची, कर्णाच्या ठिकाणी। रफ आकृती झाली सर्वांची। फेर आकृतीमध्ये बीसी किती घ्याल, बीसी किती घेणार 5.5, व्यवस्थित मोजून घ्या। आणि मी आकृती कशी काढतोय तुमच्या लक्षात आलं, मी तुम्हाला सांगितलंय पेसेस स्टार्ट टू एंड उचलायची, पाठीमागे रिव्हर्स घ्यायची नाही, सर्व सांगून झालंय साहित्य कसं पाहिजे काय पाहिजे त्याप्रमाणेच आकृती काढायची। बी वरती कोण मापा, माझ्या बरोबर रचना आली पाहिजे तुमची, 90 चा कोण करणारा किरण काढताय ना सर्वे बरं। आता कर्ण काढण्यासाठी कंपास मध्ये किती अंतर घ्याल, 7.5 एवढं अंतर घ्या कंपास मध्ये। कंपासचं लोखंडी टोक बी वर की सी वर आकृती बघायच, सी बिंदूवर कर्ण काढताय ना, आणि कंस व्यवस्थित आकृती आली पाहिजे माझ्यासाठी। छेदन बिंदूला नाव ए, नाव देणं विसरायचं नाही, आकृतीला नाव देणं अतिशय महत्वाचं आहे। आकृती काढून झाल्यानंतर त्याच्या किमती लिहिणं अतिशय महत्वाचं आहे, खोड रबरचा युज करायचाच नाही जास्त करून। इथे किती अंशाचा कोण काढलाय 90, इथे 5.5 सेंटीमीटर आणि इथे 7.5 सेंटीमीटर। सर्वांनी आकृती काढा, तोपर्यंत मी पुढचा प्रश्न लिहितो चौथा। काय दिलाय चौथे एक्झाम्पल, इन ट्रायंगल पी क्यू आर म्हणजे त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी क्यू बरोबर 4.5, पी आर बरोबर 11.7 आणि पी क्यू आर बरोबर 90, मेजर अँगल पी क्यू आर बरोबर 90 म्हणजेच क्यू 90 दिलाय। आपल्या अटीनुसार काय आपली अट बरोबर, रफ आकृती काढायची, रफ आकृती काढायला विसरायचं नाही, त्याशिवाय फेर आकृती काढायची नाही। आता इथे कर्ण सर्वात मोठा म्हणजे पी आर, क्यू 90 दिलाय ना, म्हणजे पी क्यू आर क्यू 90 दिलाय। आता इथे काय दिलाय पी क्यू 4.5, आता इथे बघा गोंधळ आहे, पी क्यू 4.5 म्हणजे इथे काय करा, पी खाली नाव येईल, बघा नाव कशी चेंज करायची ती, पी क्यू दिलाय, पी क्यू दिलाय 4.5 आणि पी आर दिलाय 11.7। आपण नेहमीप्रमाणे पी क्यू आर लिहिलं, पण ते पी खाली आणि आर वरती पाहिजे, कारण पी क्यू दिले 4.5 आणि पी आर काय दिलंय 11.7 आणि क्यू काय दिलाय 90। रफ आकृती काढा, हे कळलं पाहिजे तुम्हाला पाया कुठला घ्यायचा, कोण कुठला घ्यायचा, कर्ण कुठला घ्यायचा, रफ आकृती महत्वाची। पी क्यू किती काढायच्या बोला, 4.5 काढा सर्वांनी। क्यू पी म्हणजे पी क्यू 4.5, क्यू च्या ठिकाणी किती अंशाचा कोण करायचा आहे, काटकोन त्रिकोण आहे ना रे, म्हणजे किती अंशाचा कोण करणार 90 डिग्री, 90 चा कोण करणारा किरण काढा। झाली सर्वांची इथपर्यंत आकृती। आता कंपास मध्ये अंतर किती घ्यायचे आहे, 11.7 किती घ्यायचे आहे, 11.7 सर्वांनी कंपास मध्ये अंतर घ्या 11.7 घेतलं का, 11.7 अंतर घ्या। कंपास लोखंडी टोक पी बिंदूवर ठेवा आणि इथं छेदणारा कंस काढा, हा किरण तुम्हाला थोडासा वाढवावा लागेल वरती, कारण तो 11.7 बसणार नाही, हा थोडासा वाढवा वयमध्ये तरच हा कंस बसेल।
छेदन बिंदु नाव काय द्यायचे आहे आर आणि पीआर जोडा हा 90 चा जो किरण काढलाय तो पुढे वाढवा कारण कर्ण मोठा दिलाय 11.7 ठीक आहे अशा प्रकारे आपल्या आकृत्या चार झालेत पण त्यांनी काय क्वेश्चन नंबर 5 काय सांगितलं बघा क्वेश्चन नंबर 5 तुम्हाला तोंडी सांगतो मी स्टूडेंट्स शुड टेक एक्झाम्पल्स ऑफ देअर ओन अँड प्रॅक्टिस कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल म्हणजे तुम्ही स्वतःच्या किमती घ्या आणि काय करा त्रिकोणाच्या रचना करा असं सांगितलं तर ते तुम्ही करा स्वतःच्या किमती घेऊन केल्या तरी चालते तर अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 5 काटकोन त्रिकोण राईट अँगल ट्रायंगल काढून पूर्ण झालेला आहे लगेच आपण पुढचा अभ्यास घेतोय.